आपण बघतो आहे लॉकडाऊन जवळपासून सुरू झालेला आहे तेव्हापासून आपण बघतोय आणि म्हणतोय सुद्धा की आयुष्य सार संपलंय. आपला या जीवनाकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत चाललाय. आयुष्यात सार संपलंय असे अनेक जण म्हणताना मी स्वतः ऐकलंय आणि बघितलंय. त्यावेळेस मला माझ्या बांधवांना, माझ्या तरुणांना, माझ्या मित्रांना, माझ्या सगळ्या बांधवांना सांगायचं आहे की सार संपण्यासारखं काहीच नसतं, उलट एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत आहे. हा विचार यातून आपल्याला सकारात्मक दृष्टीने घेतला पाहिजे. हा मला वाटतं अलीकडच्या युवकांसाठी हा महत्वाचा विचार आहे. म्हणून हे संपत कधीच नाही, उलट एका नव्या दृष्टीनं, एका नव्या आशेनं आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ही मला वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कोरोनाने आमच्यामध्ये बदल केला हो, कोरोनाने आम्हाला बदल करायला शिकवलंय. विचार करून बघा, आम्ही मास्क घालायला लागलोय, आम्ही सोशल डिस्टन्स पाळायला लागलोय, अंतर ठेवून चालायला लागलोय, विनाकारण बाहेर आम्ही आता पडत नाही, कामापुरतं आणि योग्य वेळीच बाहेर पडतो. आमच्या वागण्यात जर 2021 आम्हाला बघायचं आहे तर बदल होऊ शकतो. तर आमच्या ध्येयानं आम्ही जर झपाटलो तर आमच्यामध्ये किती मोठा बदल व्हायला पाहिजे, ही मला वाटतं सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. हे आत्ताचं हे आपण वास्तव चित्र समोर बघितलं तरी सुद्धा जर आम्ही यातून शिकतो आहे तर भविष्यामध्ये आम्हाला ध्येयाला गाठायचं आहे, आम्हाला संधीचं सोनं करायचं आहे, आमच्या आयुष्यात संकटाचा सामना करून यशाच्या शिखरावर आम्हाला उभं राहायचं आहे. तर आम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि तो करणं खरं तर अपरिहार्य आहे असं समजून जर आम्ही कामाला लागलो तर आम्हाला आयुष्याचं सोनं करता येतं. ही अत्यंत महत्वाची आणि सखोल बाब लक्षात घेणं काळाची गरज आहे. काम वेळेत केलं पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट वेळेत केली तर त्याचं फळ मिळतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो हेही तुम्हाला माहिती आहे. उलट कोणाच्या तरी आनंदाचे कारण आपल्याला बनता येईल का, कोणाचं तरी दुःख हलकं करता येईल का, आपल्याला हे कधीतरी आपल्या डोक्यात आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण विचार करून पावलं टाकली पाहिजे. आई वडिलांचं आपल्या खरं तर अपेक्षा काय आहे, आई वडील आपल्यासाठी प्रेरणा ठरतात, आई वडिलांच्या सोबतीला मित्र आपले प्रेरणा ठरतात, समाज ही आमची कधीतरी प्रेरणा ठरतो, नातेवाईक कधीतरी प्रेरणा ठरते, महामानव महापुरुष ही आमची प्रेरणा असते. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या घटकांकडून नेमकं घेतो काय हे कधीतरी विचार करायला शिकलं पाहिजे. मग मला कधीतरी प्रश्न पडतो की आम्ही सगळी माणसं सोनं ठेवायला लॉकर उपलब्ध आहे हे तुम्हाला माहिती आहे, पैसे ठेवायला बँकेमध्ये अकाउंट सुद्धा उपलब्ध आहे हे आम्हाला माहिती आहे, पण मनातली एखादी सल, मनातली एखादी दुःखाची गोष्ट सांगण्यासाठी जवळचा एखादा मित्र आमच्यासाठी तयार होऊ शकत नाही का? आपल्या मनातलं दुःख कुणाला तरी सांगण्यासाठी एवढा आपल्या जवळचा मित्र तुम्हाला तयार करता येईल का? हा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. चेहरा चांगला असेल तर थोडा वेळ लोक बघत राहतात, पण जर मन चांगलं असेल तर जन्मभर लोक आपल्याकडे बघत राहतील, आपल्याला मनात जपत राहतील, जन्मभर त्यांच्या मनामध्ये आपल्याला स्थान देऊ शकतात. हे कधीतरी तरुण म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. चेहऱ्याने परिचय होतो इथपर्यंत ठीक आहे, पण आपली ओळख तयार करायची असेल तर ती आपल्या विचारानं, त्या आपल्या वाणीनं, त्या आपल्या कर्तृत्वानं, ती आपल्या कार्याने तयार होते. हे महापुरुषांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं योगदान आहे आणि म्हणून समाजाला आपली किंमत केव्हा कळते? जेव्हा समाजाच्या गरजेचं आपण तयार होतो, जेव्हा समाजाच्या गरजेसाठी आम्ही उभा राहतो तेव्हा समाजाला आपली खरं तर किंमत कळत असते. हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. माझ्या सगळ्या तरुणांना मला हे सांगायचं आहे, माझ्या तरुण बांधवांना हे सांगत असताना यातला सखोलता, यातली अथांगता, यातला व्यापक दृष्टिकोन या गोष्टी तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं. युवक मित्रांना मला हे सांगायचं की आपण एकटं चालण्याचा प्रयत्न कधी करतो का? आपण प्रवाहाच्या विरोधात कधी लढण्याचा प्रयत्न करतो का? आपण प्रवाहाच्या विरुद्ध कधी पोहण्याचा चालण्याचा प्रयत्न करतो का? कदाचित आपल्याला ते चुकीचं वाटत असेल, पण जग त्या वाटेवर कधीतरी चालू शकेल हा विश्वास, हा विचार आपल्या डोक्यात कधी येतो का? हा विचार आपल्या डोक्यात कधी जर येत नसेल तर मग आपल्याला महापुरुषांनी काय दिलंय, महापुरुषांचं योगदान काय हे लक्षात येतं. त्या काळामध्ये तत्कालिक परिस्थितीमध्ये सगळे महामानव प्रवाहाच्या विरोधात चालत होते, त्या वाटेवर कुणी चालत नव्हतं, ही वाट त्या महामानवाने निर्माण केली, पण त्या वाटेवर आज जग चालत आहे. मग आपण युवक म्हणून भविष्यामध्ये मी ज्या वाटेवर चालणार आहे, ज्या वाटेवरचा मला प्रवास करायचा आहे, ती वाट आज एकट्याची आहे, उद्या या वाटेवर अनेक वाटसरू चालतील, या उद्देशाने जर आपण ती वाट निर्माण केली आणि तो प्रवाह भेदून काढला तर मला वाटतं भविष्यामध्ये चित्र बदललेलं असेल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण छोट्या छोट्या घटनांनी, गोष्टींनी दुःखी होतो, पण स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई कधी जिंकता येत नाही. हा विचार या निमित्ताने तुम्ही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे.
आयुष्याची राख सर्वांचीच होते, पण आयुष्याचं सोनं व्हावं यासाठी आम्ही काय करतो? आयुष्याचं सोनं कणक व्हावं म्हणून आम्हाला काही करता येईल का? आयुष्याची राख जर प्रत्येकाचीच होते आहे, पण आयुष्याचं वेगळेपण कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही कधी करतो का? युवकांना हा विचार करणं ही काळाची गरज आहे असं मला जेव्हा वाटतं, तेव्हा असंख्य प्रश्न, असंख्य विचार, असंख्य गोष्टी डोक्यात येऊन जातात आणि त्याचं चिंतन मला वाटतं या संवादाच्या माध्यमातून करावं असं मला वाटतं. आज महाराष्ट्रभर अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या दिसतात. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखो मोर्चे निघाले, लाखो लोक रस्त्यावर आले, आमचे सगळे बांधव या मोर्चासाठी लढले, हे आम्ही एकेकाळी पाहिलंय, अनुभवलंय, आम्ही स्वतःहून त्यामध्ये सहभागी झालोय. पण आज मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून तरुणांनी संयम सोडून आत्महत्या करणं हे त्याच्यावरचं पर्याय नाही, त्याच्यावरचं उत्तर नाही, हे आम्हाला काहीतरी लक्षात घ्यावं लागेल. माझ्या सगळ्या बांधवांना, तरुणांना आणि महाविद्यालयीन तरुणांना, शिक्षण घेत असलेल्या बांधवांना मला हे सांगायचं की आत्महत्या हे त्यावरचं उत्तर नाही, तो पर्याय नाही. आपली लढाई आपल्याला लढायची आहे आणि ती एकत्रितपणे संघटितपणे लढायची आहे, हा विचार या निमित्ताने केला पाहिजे. अनेक जण वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करताना आपण बघतो आहे आणि मग अशा काळामध्ये तरुण जर संयमित राहिला नाही, तरुणांना जर आपला समतोल सोडला किंवा तरुणांनी जर आपल्या आयुष्याचं ध्येय कशात आहे हे लक्षात घेतलं नाही, तर मला वाटतं भविष्यामध्ये आपल्याला माफ करणारं सुद्धा कोणी असू शकणार नाही. या दृष्टीने आपण तो विचार केला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.